नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी गणितामधील 12 नंबरचा चॅप्टर एकचल समीकरणे यामधील सराव संचे 12.2 बघणार आहोत. यामधील प्रश्न पहिला आहे, आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4 छेदस्थानी 9 होईल, तर मुलाचे वय काढा. तर बघा, इथे आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे असं सांगितलेलं आहे. त्यासाठी आपण समजा मुलाचे वय एक्स मानूया. मुलाचे वय बरोबर एक्स मानू. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे, म्हणून आईचे वय बरोबर येईल एक्स अधिक 25, कारण आईचं वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे असं सांगितलेलं आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर, तर 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4 छेदस्थानी 9 आहे. त्यासाठी आपल्याला अगोदर 8 वर्षानंतरचे त्यांचं वय काढावं लागेल. 8 वर्षानंतरचे मुलाचे वय बरोबर एक्स अधिक 8, कारण 8 वर्ष त्यामध्ये ॲड होतील. आणि आईचे वय आणि आईचे वय 8 वर्षानंतरचे एक्स प्लस 25 प्लस हे 8, कारण 8 वर्षानंतर आईचं वय अधिक 8 वर्ष होईल, त्यामुळे इथं अधिक 8 लिहिलेलं आहे. तर हे आलेलं आहे एक्स अधिक 8 आणि 5 13 आणि 1 7 33, एक्स अधिक 33. आता 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर कसं, मुलाच्या वयाच्या आईच्या वयाशी, म्हणजे मुलाचं वय किती आहे एक्स प्लस 8 आणि आईचं वय आहे एक्स प्लस 33. तर 8 वर्षानंतरचं त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 4 छेदस्थानी 9. हे आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूया, 4 छेदस्थानी हे 9. तर आपण हे गुणोत्तर हे समीकरण सोडवूया आता. तर जर हे समीकरण सोडवलं तर 9 इथे गुणाकारात जाईल, तर 9x प्लस हा 8 बरोबर हा 4 कंसात एक्स प्लस 33. 9x अधिक 9 8 72 बरोबर 4x अधिक 4 3 12, हात झाला 1 4 3 12 आणि 1 13, 132. 9x हा मायनस हा 4x डाव्या साईडला असल्या मायनस 4x होईल बरोबर 132, हा 72 उजव्या साईडला आणल्यास मायनस 72 होईल. 9x मायनस 4x 5x बरोबर 2 वजा 2 0, 13 तून 7 गेले तर खाली राहतील 6, म्हणजे इथे येईल एक्स बरोबर 60. 5x बरोबर 60, x बरोबर 60 भागिले 5, हा गुणाकारातील 5, इकडे आल्यानंतर भाग करता येईल. 5 1 5, हात झाला 1, 10 होतील, 5 2 10, म्हणजे एक्स बरोबर आलेलं आहे 12. तर मुलाचं वय आपण एक्स मानलेलं आहे, म्हणजे शेवटी उत्तर काय येणार आहे, म्हणून मुलाचे वय 12 वर्ष असेल. अशा पद्धतीने आपण समीकरणांचा वापर करून मुलाचं वय काढलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, एका पूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे, त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळून तयार झालेला अपूर्णांक 1/2 शी सममूल्य होतो, तर तो अपूर्णांक कोणता. तर आपल्याला तो अपूर्णांक शोधायचा आहे. त्यासाठी त्यांनी माहिती दिलेली आहे की एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे, म्हणजे आपण अंश एक्स मानला तर आपल्याला छेद काढता येईल. म्हणून अंश बरोबर एक्स मानू. अंश समजा अंश एक्स आहे असं मानलेलं आहे आपण, तर एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे, म्हणून छेद किती येणार आहे, अंशापेक्षा 12 ने मोठा. अंश आपण एक्स मानलेला आहे, एक्स अधिक 12 हा छेद येणार आहे. आता त्यांच्या अंशातून 2 वजा करून, म्हणजे एक्स मायनस 2, अंशातून आपण 2 वजा करून व छेदात 7 मिळवून, छेदामध्ये 7 मिळून झालेला अपूर्णांक 1/2 शी सममूल्य आहे, म्हणजे इथे गुणाकार गुणोत्तराच्या स्वरूपात लिहावं लागेल.
तर अंशातून 2 वजा करायचे आहेत आणि छेदातून 7 मिळवायचे आहेत. छेदामध्ये एक्स अधिक 12 अधिक 7 बरोबर तो एक छेदस्थानी 2 शी काय आहे सममूल्य आहे म्हणजे बरोबर आहे. त्यासाठी त्यामुळे आपण हे समीकरण बरोबरच्या स्वरूपात इथं एक छेदस्थानी 2 लिहिलेले आहेत. आता आपण हे समीकरण सोडवूया. हे 2 इथे गुणाकाराच्या स्वरूपात येतील. 2 कंसात एक्स मायनस 2 बरोबर इथे 1 कंसात एक्स प्लस 12 प्लस हे 7. तर इथे 2 ने गुणावे लागेल. 2 एक्स मायनस 2 × 4 बरोबर इथे एक्स अधिक 7 आणि 12 19. तर इथे 2 एक्स हा एक्स डावीकडे आल्यावर मायनस एक्स होईल बरोबर हा मायनस 4 उजवीकडे आल्यावर प्लस 4 होईल. तर हे 19 प्लस हे 4 2 एक्स मायनस एक्स एक्स बरोबर 19 आणि 4 23. तर आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे 23. तर आपण एक्स हा काय मानलेला आहे अंश मानलेला आहे म्हणजे त्या अपूर्णांकाचा अंश हा 23 आहे. तर आता छेद आपण एक्स प्लस 12 आहे तर आपण यामध्ये ही किंमत ठेवूया. तर छेद बरोबर एक्स प्लस 12 आहे. तर एक्स आहे 23 अधिक हे 12. तर 3 × 2 = 5 3 × 2 = 5 आणि 2 × 1 = 3 म्हणजे 35. तर आपल्याला अंश मिळालेला आहे अंश बरोबर 23 आणि छेद बरोबर 35 म्हणजे तो अपूर्णांक आहे 23 छेदस्थानी 35. तर अशा पद्धतीने आपण अंश एक्स मानून छेद काढलेला आहे तर तो अपूर्णांक मिळालेला आहे 23 छेदस्थानी 35. प्रश्न क्रमांक 3. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळीच्या भांड्यात जस्त किती असेल. तर आपल्याला माहिती दिलेली आहे पितळातील तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे. त्यावरून आपण तांब्याचे प्रमाण 13x मानून 13x आहे व जस्त 7x आहे हे आपल्या लक्षात येईल. तर पितळामध्ये तांबे 13x आहे आणि जस्त 7x आहे हे आपल्याला आता माहिती झालेलं आहे. तर पुढे काय सांगितलेलं आहे तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल. तर बघा आपल्याला इथं जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपण आता 700 ग्रॅम पितळ आहे 700 ग्रॅम पितळ आहे आणि त्याच्यामध्ये भांड्यात जस्त किती आहे हे विचारलेलं आहे. आपल्याला तांब्याचं प्रमाण माहिती आहे तांबे 13x आहे प्लस जस्त 7x आहे हे माहिती आहे. तर 700 बरोबर 13 × 7 = 20x आपण हे 20x ह्या बाजूला आणूया हे 700 ह्या बाजूला जातील. तर एक्स बरोबर 700 / 20 2 × 1 = 6 हजाला 1 × 5 = 10 तर एक्स बरोबर आलेला आहे 35. तर तांब्याचं प्रमाण किती आहे 13x आणि जस्त आहे 7x. तर जस्त आपल्याला माहिती करायचं आहे की जस्ताचं प्रमाण किती असेल. तर जस्त बरोबर आहे 7x = 7 × 35 करावे लागतील. तर 7 × 5 = 35 + 3 7 × 3 = 21 आणि 3 × 22 = 24 म्हणजे 245 काय असणार आहे जस्त असणार आहे. तर उत्तर येणार आहे 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त हे 245 ग्रॅम एवढे आहे. प्रश्न 14.